नंदा, देवकीचं ऐकून खूप वाईट वाटलं ग. खरं तर किती वर्षांनी तिला ही गोड बातमी मिळाली होती, नाही असं व्हायला नको होतं ना. होय गो, मी जाते तिका बेटा, पण रोज रोज कसा जायचा, तिका पण वाईट वाटतं ना, म्हणून मी जात नाही तिच्याकडे. ही मग देवकी येली. काय गो, कशी असल? मी बरी. तुम्ही कशा आहात? मी बरी आहे ग. तू कशी आहेस? खर तर तुला भेटायची खूप इच्छा होती ग मला. पुष्पाताई, आता माझी काळजी करू नका, तुम्ही आता स्वतःकडे लक्ष द्या. झाली गो झाली, आपली देवकी पहिल्यासारखी झाली. उद्या देवी येणार आहे ना, ती येण्याचा आनंद साजरा करायचा की आपलं दुःख कवटाळ्यात बसायचं? हे अगदी बरोबर बोललीस देवकी. पण हे सगळं गैजूमुळे झालं बरं का? इतकं छान समजावून सांगितलं तिने. मग माझी सून आहेच गुणाची. मग हाय सून कुणाची? होय गो होय, गुणाचीच असत गो तू. बर चल तयारी करूची, घट बसूची. होय होय, सगळं सामान पण आणूचा. हो धर धर. कदम चुकून कदम आत्ता का फोन करतोय? जय मला काकी. अहो फोन वाजायला उचला की. हा घे येते. हा कदम साहेब. अवनी नमस्कार. माने कुठे? अहो बराच वेळ झाला माझा फोन उचलत नाहीये ते. हा का? नाही काहीतरी कामात असेल ते. काय काम आहे मला सांगा ना. नाही काय नाही, माझा एक निरोप द्याल का त्यांना? त्यांना म्हणावं आज त्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. हा जस्ट वेट अँड वॉच. हॅलो हॅलो. मग काय झालं? तू आधी घरी जा, तुझ्या बापाला सांग तो कदम काहीतरी कांड करणार आहे. तुझा बाप घरी उतरताना झोपला असेल, आधी जाऊन सांग त्याला. जाणार लवकरात लवकर पाडायलाच पाहिजे, नष्ट करायलाच हवे लवकरात लवकर. हे काय कुठं काय काय नाही. मग एवढ्या का घाबरलायस? काय पैशाचं टेन्शन आहे काय? हा त्याच टेन्शन आहे ना. ते EMI भरला नाही ना, आणि यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे मला फोन केला होता. हो ही माणसं ना खूप त्रास देतात, साध्या सरळ माणसांच्याच मागे लागतात. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला चल चल चल. आणि आता परत का नाही ते इशेच काढायला नको बघा. बरं ते समजा जाऊ दे. जय मला का की मला सांगा, तुमच्याकडे घट बसतात का? नाही आमच्याकडे नसतात असं काही. काय बसत नाहीत? आमच्या तिसरी मंजिल मध्ये बघा असला जल्लोष असतोय का नाही. म्हणा यंदाच नाही आहे बघा, कोरोना आहे ना, व म्हणून जरा कमी प्रमाणातच आहे समजा बघा. खरंय वैजू, या वर्षी कोरोनामुळे आपल्याकडे घट नाही बसवता येणार, खंड पडणार बघ. ऐका आता अहो आई, पण कशाला टेन्शन घेताय तुम्ही? पुढल्या वर्षाला करूये की समजा आपण. हा ए आपण एक काम करूया, ह्या वर्षी पुष्पाकडे घट नाही ना बसले, मग आपण देवकीच्या घरी घट बसूया. तिका पण जरा बरं वाटतं ना. नंदा का कोण मनातलं बोललास बघा. काय हो मला वहिनी, तुमका असं वाटत? हा मला पण आवडली कल्पना अगदी. होय मला बी बघा. नाही मला पण आवडेल, पण काय ना माझी तयारी नाहीये काहीच, मग कसं काय बसवायचं? नसू दे की तयारी आम्ही आहे की समजा जणी करतो. एवढं टेन्शन घ्यायला लागलायसा, बाकीची काय तयारी करायची? तुमच्या सगळ्यांचं ना फार आवडतं मला स्वतःच्या प्रॉब्लेमच्या अगोदर दुसऱ्याचा विचार करायचा, पण तुमचं हे प्रेम फार काळ टिकू देणारच नाहीये. जेवणाची सगळी चवच घालवली आहे वैजूना. हो ना, एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या जमून आणल्या होत्या, मध्येच माती केली तिने. हो ना, आज काहीही करून रिडेव्हलपमेंटचा विषय काढायला पाहिजे होतं माहितीये. कोण आहे आता? अरे कदम साहेबांनी ईमेल कसली पाठवली? काय टेन्शन का आले तुम्हाला?
कदमी काय पाठवले सेल्फी काय पाठवलाय बिंडू काय इसका जरा नीट बघ फोटो तिसरी मंजिल दिसते ना माग मी कदाचित हित येऊन उभा असेल तो कदम आता काय करायचं हात तरी धुवा कदम साहेब जर चाळीत आले ना तर चाळीतले सगळे लोक आपल्याला धुतील मम्मा त्या कदमानी चाळीतल्या ना आपण कोण होत हे सांगितलं तर अरे या 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 माने साहेब आपण आलात या 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 साहेब तुम्ही कशाला आलात इथपर्यंत मला सांगायचं ना मी आलो असतो ऑफिसला अहो असं कसं तुम्ही एवढं महत्वाचं काम करताय माझं हा म्हणलं आपणच जाऊ तुम्हाला भेटायला कशाला उगच तुम्हाला कष्ट द्यायचे हा खर तर आतमध्येच येणार होतो तुम्हाला इथपर्यंत यायची तसदी सुद्धा देणार नव्हतो मी तर तसंच करूया आता आलोच आहे इथपर्यंत जाऊया का आतमध्ये चला 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 नको नको कदम साहेब काय करताय तुम्ही आतमध्ये कशाला मी आहे ना मी करतोय काम म्हणजे मी इथे का आलो आहे हे तुला कळतंय ना माने तू फक्त ना नावाचा बोलबच्चा नाही पैसे घ्यायच्या वेळेला कसा रे बरोबर पुढे असतोस कामाच्या नावाने होम माने आत्ता चाळीच्या दारापर्यंत आलोय आतमध्ये यायला वेळ लागणार नाही मला नाही साहेब आज कशाला मी तुम्हाला सांगतो मी उद्याच विषय काढतो बघा चल रे खूप वेळ दिला तुला तुझ्याच्याने रिडेव्हलपमेंटचा विषय निघायचा नाही आता या कामासाठी मला माझा हुकमाचा एकच बोलवावा लागेल अहो साहेब कशाला अहो हुकमाची एकच गरज नाही आहे मी आहे ना अहो छोटी लढाई आहे साहेब मी जिंकेन हो खूप वेळ दिला तुला अशा छोट्या छोट्या लढाया जिंकायला झालं काही लाव फोन लाव हे काम हुकमाचा एकच करणार अहो पण दॅट्स फायनल फोन लाव फोन लाव लावतो हॅलो हो पाया पडतोय ना पाया पडतोय बरं कदम साहेबांनी सांगितलंय की उद्याच्या उद्या तिसरी मंजिल मध्ये यायचं आहे हो हो मी सगळी व्यवस्था करतो हुकमाचा एक का उद्या तिसरी मंजिल मध्ये येतोय काय करतेस तू आपण ना दार उघडायचंच नाही आपण सांगायचं आपण कदमांना ओळखतच नाही हा म्हणलीस का तू दार उघडा दी नाही नाही दार उघड दार वासे उघड दार नाही नाही आम्ही नाही उघडणार दार मेरी दार उघड मग तू थांब ग नाही आम्ही नाही ओळखत कदमांना आमचा काही संबंध नाहीये ग दरवाजा उघड तुझ्या बापाला तर बाहेरच ठेवणारस का पटेस का तू सॉरी सॉरी नाही येत कदम बाहेर कदम बाहेर नाहीये तुझे वाजू का एक दरवाजा उघडायला किती वेळ लावलास हो चिडताय कशाला तिच्यावर घाबरली होती ती कदम नाहीये बघितल्यानंतर ना जीव भांड्यात पडला माझा हे एवढं रिलॅक्स होऊ नका म्हणजे आता काय करणार आहे कदम हुकमाच्या ऐक्याला बोलवायचा निर्णय घेतलाय कदम काय ओ का का माझ्या जीवावर उठलाय तशी काय माझी तर पूजाच होणार आहे ना ओ गॉड डॅड नको ना यार प्लीज ऑप्शन नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी कदम साहेबांनी बोलवलंय उद्या माझ्या ऐक्याचे चरण कमल तिसरी मंजिलला लागणार